कोकण आस्थापनेवरील पदव्युत्तर डॉक्टरांना वेतन श्रेणी चिंचवड महानगरपालिकेतील आस्थापनेवरील सर्व पदव्युत्तर डॉक्टरांना वेतन श्रेणी चिंचवड आस्थापनेवरील सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी जे पदवी आणि पदविका धारक आहेत यास महाराष्ट्र शासनाने 3 आणि 6 अशा वेतन श्रेणी वाढ केलेली आहे आणि ही 2012-2014 सुधारित आदेश देऊन सुद्धा सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन श्रेणी मिळायला हवी, परंतु महापालिकेने आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांचं लक्ष याच्यासाठी वळवण्यासाठी आम्ही कोविडच्या कालावधीत सुद्धा सोशल डिस्टन्सिंग राखून आणि आमच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ न देता आम्ही सर्व विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर पदवीधारक आणि पदविकाधारक अधिकारी अशा प्रकारे आंदोलन करीत आहे आणि महापालिकेच्या आस्थापनेवर साधारणपणे 45 अशा प्रकारे पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी आहेत जे अनेक वर्ष सेवा देत आहेत। याचबरोबर महापालिकेने पदव्युत्तर संस्था सुरू केलेली असल्यामुळे या डॉक्टरांचा त्याच्यामध्ये कुठेही समावेश असा झालेला नाही, त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी जे आहेत किंवा विशेषज्ञ अधिकारी त्यांना खूप कमी वेतन श्रेणीवर काम करावं लागत आहे। पदव्युत्तर संस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा डॉक्टरांना त्यांना प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर अशा प्रकारच्या विविध वेतन श्रेण्या उपलब्ध आहेत, परंतु पिंची मनपा आस्थापनेवरील सर्व पदव्युत्तर डॉक्टरांना अशा प्रकारची कुठलीही वेतन श्रेणी उपलब्ध नाही। महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या सर्व वेतन प्रोत्साहनात्मक वेतनवाढी मंजूर कराव्यात, जेणेकरून ही तफावत भरून निघू शकेल। यासाठी आम्ही सर्वजण कोरोना कालावधीत सुद्धा स्वतःचं कामकाजाचं भान ठेवून आणि सोशल डिस्टन्सिंग राखून काळ्या फिती लावून महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष याकडे जावं याच्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन श्रेणी महानगरपालिकेतील सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना